आणि याविषयी आपण आता बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ गिरीशरावजी. गिरीशरावजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या महानिकालाकडे लागलेलं आहे, पण नुसतं महाराष्ट्र नाही तर देशाचं सुद्धा लक्ष या निकालाकडे असणार आहे. बेंचमार्क निर्णय ठरू शकतो का? तुमची पहिली प्रतिक्रिया. येस, हा बेंचमार्क निर्णय ठरला पाहिजे, कारण ह्याच्यापाठी मी ह्याच्यावर माझ्या ह्याच्याबद्दल ओपिनियन असा आहे, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्या 11 मेच्या निर्णयामध्ये की स्पीकरचं जो अपॉइंटमेंट केलेलं 3 तारखेला नवीन स्पीकरचं, स्पीकर नाही व्हीपचं, पार्टी लीडरचं, ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ असा होतो की सुनील प्रभू जे होते त्यांनी जो व्हीप जारी केला की राहुल शिवसेनेचे जे होते आपले कोण होते शिवसेनेचे साळवी, राहुल साळवींना जे स्पीकरचे याच्यासाठी मत द्या म्हणून व्हीप दिलेला जारी केलेला, ते चुकीच ते पालन शिंदे ग्रुपने केलं पाहिजे होतं. म्हणून प्रायमा फेशिया माझ्या याच्याबद्दल ओपिनियन या मॅटरवरती असं आहे की शिंदे ग्रुप हे डिस्क्वालिफाय झाले आहेत. जर निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला किंवा उभाटा गटाच्या बाजूने लागला, उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूने लागला, तर जे नाराज पक्षगट असतील त्यांची पुढची पायरी काय असणार आहे? पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं आधीच उद्धव ठाकरेंनी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जर निकाल हा आमच्या बाजूनं नसेल किंवा आम्हाला निर्णायक नसेल तर आम्ही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा तुटवू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पुढची प्रक्रिया कशी असेल? जर पुढची प्रक्रिया अशी असेल की म्हणजे ते सॅटिस्फाईड नसतील कुठलाही ग्रुप, तर त्यांनी मग सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल करायला लागेल, SLP फाईल करायला लागेल त्याच्यासाठी. आणि जसे माहिती आली आहे बाहेर त्याच्याप्रमाणे आपले उद्धव ठाकरे ग्रुप आधीच कालच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल केले की त्यांना स्पीकरवरती विश्वास नाहीयेत आणि ते इम्पार्शियल नाहीयेत म्हणून, त्याच्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात कालच पिटिशन फाईल केली. त्याची जरुरी काय वाटली माहिती नाही, पण त्यांनी आज न्यूज मध्ये तरी आलंय की त्यांनी ऑलरेडी पिटिशन फाईल केली आहे की स्पीकर वरती त्यांना विश्वास नाही आणि इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड ह्या निर्णयावरती तर ऑनली ऑप्शन त्यांच्या कुठल्याही पक्षाकडे असेल तर सुप्रीम कोर्टात फाईल करायचं पिटिशन. आणि त्याच्यामध्ये पण खूप लिमिटेशन असणार सुप्रीम कोर्टामध्ये पण की त्यांनी जे प्रक्रिया वगैरे जी अवलंब केलेली ते सगळे आहेत का, त्याच्यावरती लिमिटेड प्रश्नावरतीच फक्त सुप्रीम कोर्ट परत बघेल त्या विषयावरती. अगदी बरोबर. आणि त्यामुळे या महानिकालाकडे सगळ्यांचंच लक्ष असताना हा जो निकाल आहे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह जी बातचीत केली तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की हा निकाल जो आहे हा संविधानाला धरूनच असणार आहे आणि निर्णायक पद्धतीनं हा निकाल दिला जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा किंवा जो निकाल असेल हा अगदी योग्य असणार आहे. त्यामुळे एकूणच निकालाचे जे वाचन केलं जाईल, 1200 पानांचं जे निकालपत्र आहे हे प्रत्येक 6 गटांमध्ये 200 पानांमध्ये विभागण्यात आलेलं आहे, तर ही जी सगळी एक प्रोसेस असते किंवा प्रक्रिया असते ही साधारण किती तासांची असेल, किती वेळ याला लागू शकतो? पहिले हा माझ्या अनुभवात हे पहिल्यांदा असं बघितलंय मी ज्याच्यामध्ये एव्हिडन्स लीड केले पार्टीने, परत क्रॉस एक्झामिनेशन झाले विटनेसचे वगैरे, याच्या आधी मी कधी या गोष्टी ऐकल्या नव्हत्या इतक्या आपल्याकडे या गोष्टी झाल्या. स्पीकरने निर्णय घेतला त्याच्यामध्ये कधीही क्रॉस एक्झामिनेशनचा विटनेस वगैरे हा पहिल्यांदा हा प्रकार घडला म्हणजे आपल्या इकडे झालं होतं. त्याच्यामुळे आता ह्याच्या कसं आहे, कसे निर्णय देतील, काय प्रकारे त्या जजमेंट आणि ऑर्डर वगैरे बनवतील हे मला नवीनच असणार या गोष्टी. आणि आजपर्यंत कुठल्याही म्हणजे आपण जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये पण या गोष्टी झालेल्या, परत आता रिसेंटली जर बघितलं तुम्ही 2017 का 2018 दरम्यान कर्नाटकमध्ये झालेलं, कुठेही असा एव्हिडन्स लीड करणं वगैरे असं कुठलंही झालं नव्हतं. तर ह्या पहिल्यांदाच आपल्या इथे झालेला हा प्रकार की एव्हिडन्स लीड केली पार्टीने, त्याला क्रॉस एक्झामिन केलं दोघांच्या वकिलांनी वगैरे, तर आता ही आपल्याला बघायला लागेल की त्यांनी कसं काय ऑर्डर बनवले त्याच्या. अगदी बरोबर. अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना हा निकाल देण्यासंदर्भात जे आदेश दिले होते तो निकाल जो आहे आज हा निकाल त्यांना द्यायचा आहे, मात्र त्यापूर्वीची प्रतीक्षा जी आहे निकालाची ती आजच संपणार का, या निकालावर आजच शिक्कामोर्तब होणार का, की निकाल घोषणा जी आहे किंवा घोषित केलं जाणार आहे ते कदाचित पुढे ढकललं जाऊ शकतं असं काही होण्याचे संकेत किंवा चान्सेस असतात का? याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे ग्रुप गेलेला सुप्रीम कोर्टामध्ये सांगून की स्पीकर याच्यावरती निर्णय घेत नाही,
त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने आधी दिलेली तारीख डेडलाईन दिलेली होती 31 डिसेंबर. त्याच्यानंतर परत 30 डिसेंबरला ऍप्लिकेशन केलेलं स्पीकरतर्फे की मला एक्सटेंड करून द्यावा टाइम म्हणून. म्हणून सुप्रीम कोर्टाने 10 तारीख म्हणजे आजची 10 जानेवारीपर्यंत निर्णय या विषयावरती घ्यावा असं डायरेक्शन दिलं होतं. त्याच्यामुळे स्पीकरला आता ऑप्शन काही नाहीये, स्पीकरांनी आजच म्हणजे 10 तारखेला आजच त्याच्यावरती निर्णय दिला पाहिजे. पर्टिक्युलरली हे मी बोलतोय जे शिवसेना ग्रुपचं चाललंय ते एनसीपीसाठी त्यांना परत वेगळा डेडलाईन दिलेला आहे, तर त्या स्पीकरला आता मीन्स ऑप्शन काही नाहीये, त्यांना आजच निर्णय दिला पाहिजे त्या शिवसेने आणि त्यांचे जे ग्रुप्स आहेत त्याच्याबद्दल. आणि आज जसं संपूर्ण राजकारणासाठी हा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक दिवस आज ठरू शकतो, तसंच वकिलांसाठी सुद्धा हा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. कारण शिंदे गटाकडनं आणि उद्धव ठाकरे गटाकडनं दोन मोठे नामांकित वकील आज यांनी खरं तर या संपूर्ण प्रक्रियेत युक्तिवाद केलेला आहे, आणि त्याचा जो एकूण आता निकालाची प्रक्रिया जी आहे किंवा निकाल जो आहे तो आता पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. हा नक्कीच लँडमार्क जजमेंट असणार आहे. एक नवीन प्रेसिडेंट सेट झाला आहे या हिअरिंग आणि सगळ्या प्रोसिजर बद्दल. त्याच्यामुळे हा जो जजमेंट असेल, आजचा जो स्पीकरचा जो निर्णय असेल, हे एकदम लँडमार्क जजमेंट असेल आणि पुढच्या काही वर्षापुरती तरी ऍटलीस्ट एक एक प्रेसिडेंट म्हणून समजला जाणार आहे. त्याच्यामुळे हा आजचा जो निर्णय हा खूप इम्पॉर्टंट निर्णय असणार आहे याच्याबद्दल. म्हणजे तुम्ही लीगल या दृष्टीने जर मी बघितलं तर ह्या लीगल साठी हा खूप इम्पॉर्टंट विषय असणार आहे निर्णयाच्या संदर्भात.